कळवणसारख्या आदिवासी बहुल भागात खेडोपाडी वाडी वस्तीवर होळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या होळीच्या सणाच्या वेळी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात. या दहनावेळी नैवेद्य म्हणून पुरणपोळी आणि खोबरं यात दहन केले जाते. तसेच होळीभोवती प्रदक्षिणा घातली जाते. काही ठिकाणी होळी रे होळी पुरणाची पोळी, होळीबाई टू होळी, टू सदा शिमगा खेळी अशा प्रकारची सुमधुर आवाजात ढोलकीच्या तालावर गाणे देखील म्हटले जाते. होळीच्या दिवशी एकमेकांबद्दलचं राग मत्सर द्वेष तसेच वाईट गोष्टींची या होळीत आहुती दिली जाते. होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. रीतिरिवाजानुसार प्रत्येक भागात होळी सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. सर्वत्र होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिक लोकशाही न्यूजसाठी बाजीराव नाना खैरनार, कळवण.